बाकी सगळं नीट सांग मला काय झालं. शिल्पी तिथे अडकली आणि पडली. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरनी प्लॉटवर माती टाकून लेव्हलिंग केलीच नाही. खरं सांगू का, मला काही सुचतच नाहीये. शिल्पीला काही झालं तर काय करणार आहे बापरे. सगळं माझ्यामुळेच झालंय, सगळं माझ्यामुळे झालंय. तुम्ही काम करा ना, तुम्ही डॉक्टरांना विचारा ना. डॉक्टर आता ट्रीटमेंट करतात शिल्पीची. आपल्याला जशी काळजी आहे तिची तशी त्यांनाही आता काळजी आहे. त्यांना डिस्टर्ब नको करायला अश्विनी, तू शांत हो, तुझ्यामुळे काही झालं नाहीये. तरी आई म्हणत होत्या की नका जाऊ तिथे, नका जाऊ, पण मलाच कळत नाहीये ती का पडली. तिच्या आई म्हणजे मला काही झालं असत तर चाललं असत. ती प्रेग्नेंट आहे, तिला. अश्विनी नको रडूस. हे बघ, हा एक ऍक्सिडेंट होता, तुझ्यामुळे काही नाही झालंय, कळलंय. तू स्वतःला ब्लेम नको करूस. पण तिला तिथे घेऊन जाणं न जाणं हे तर माझ्या हातात होत ना. तिच्या बाळाला काही होणार नाही, होईल ना सगळं व्यवस्थित. काही होणार नाही अश्विनी, शिल्पी पण बरी होईल आणि बाळालाही काही होणार नाही. निगेटिव्ह विचार नको आणूस म्हणत. तुम्हाला काय जाताय सांगायला, निगेटिव्ह विचार करू नको म्हणून. मन चिंती ते बाहेरनं चिंती. पांडाने जेव्हा शिल्पीच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगितले ना, तेव्हापासून माझं चित्त ताऱ्यावर नाही. मला खूप भीती वाटते. आता सगळं देवाच्या आणि डॉक्टरांच्या हातात आहे. सगळं चांगलं होणार हा विचार करण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. अगं तुला काही झालं तर मी काय करणार. एकदा सांगितलं ना मला नाही करायचं भूमिपूजन. मला कुठलाही तामझाम नकोय. गेल्या वेळी केला बस झालं. ठीक आहे, डोकं शांत ठेवा. भूमिपूजन करायचं नसेल तर आपण घरात एक सत्यनारायणची पूजा घालू. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय अश्विनी, तू प्रसादाचं बघ. आई मला असं वाटतंय की उद्या पूजा करायला नको. हो जाऊ ना. हळूया. सॉरी सॉरी सर, बाय. गेले काही दिवस देव आपली सतत परीक्षा बघतोय आणि आपण त्याच्यात नापासून. गुरुजींनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही. जे जे करायला नको त्यांना ते सगळं आपण केलंय. आता माझ्या मनातून खूप भलत असेल तर विचार येते तो. उज्ज्वला सारखं सारखं तेच ते बोलू नकोस तू. माझं ऐक, प्रार्थनेत फार ताकद असते. सगळं उत्तम होणार हा विचार कर आणि देवाचं स्मरण कर. अग वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जसा विचार करतो ना तसाच घडत जात. मग जरा पॉझिटिव्ह विचार ठेव. तुम्हाला काय जाते म्हणायला, पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर. एका आईच्या मनात अशा वेळेला काय विचार येतात ना, हे तुम्हाला नाही कळायचं. आपल्या मुलांवर जर संकट येणार असेल ना तर सगळ्यात आधी त्यांची चौकला आईला लागते. माझे शिल्पे खूप त्रासात आहे. शांत हो, चल जाऊ आपण बघू आधी. चल ये, चल. सगळं होईल नीट. श्रेयस, आई काय झालं शिल्पेला, काय कशी आहे. हो आई तू शांत, तू रडू नकोस. बाबा तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. चल ये. हॅलो सर, रूमचं दार उघडलंय, सगळे आत गेले. दिदू काही झालंय का? कुठे काय, काही नाही झालंय कु. असं काय विचारतेस? मग आजी आणि आबा एवढे घाईने बाहेर का गेले? मला एकटीला जेवायला बोर होतंय, त्यांना येऊ दे मग मी जेवते. अगं ते यायला उशीर होईल ना, तू आता तोपर्यंत खाऊन घे. हा ते बबन काकांबरोबर का गेले आणि इतका वेळ झाला ते आलेच नाहीयेत. ते
अगं आजी आजोबांचं काम होतं ना आणि बाबा नाही येत घरी म्हणून बाबा आणि काका गेलाय सोबत. मायांनी आता इतका वेळ झाला येत का नाही येत, किती वेळ झाला ते आले नाही येत. किती प्रश्न विचारतेस, काय उत्तर देऊ मी तुला. दीदू असं काही नाहीये ना जे मला माहिती नाही आणि तुला माहितीये. नाही ग असं काही नाहीये. ऐक तू ना आता 5 घास खा मग आपण हवं तर थांबूया. नकोय मला. दीदू मला एकटं वाटतंय ग. काय एकटं वाटतंय तुला, तुझी दीदू आहे ना तुझ्या बरोबर. मी तुला गोष्ट सांगू का, म्हणजे तुला छान वाटेल. तुझी गोष्ट राहू दे तुझ्याकडेच. मगजपासून मला समजतंय की तू सॅड आहेस पण तू हॅपी दाखवते स्वतःला. दीदू काहीतरी गडबडी, मला खरं खरं सांग काय झालंय. आत तुला काही झालंय का? आत तुला काही झालेलं नाहीये, आत तू बरी आहे. तू नको टेन्शन घेऊस. हा दीदू कोणाला तरी हॉस्पिटल मध्ये नेलंय आणि आता मला टेन्शन येते, खरं खरं सांग. बाप्पा आत तुला काहीच होऊन देऊ नको, तिच्या बेबीची पण काळजी घे, मी माझं सगळं टॉयस तुला देईल. काय झालं, बरी आहे ना शिल्पी? म्हणजे बाळ आणि शिल्पी दोघ स्टेबल आहेत त्या, पण शुद्धीवर यायला थोडा वेळ लागू शकतो. विश्रांतीची गरज आहे त्यांना. आता औषधाचे थोडेसे डोस दिले की ताकद येईल त्या. म्हणजे डॉक्टर सगळं ठीक आहे ना? त्या पोटावर पडल्यामुळे केसमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाल्या. त्यांच्या पोटाला जोरदार मार लागला होता आणि इंटरनल ब्लीडिंग पण खूप झालं होतं. डॉक्टर तिच्या बाळाचं काय? अनफॉर्च्युनेटली देयर इज नो कार्डिओ ऍक्टिव्हिटीज, द बेबी इज नो मोर. माफ करा, आम्ही बाळाला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. अहो डॉक्टर असं कसं बोलले की बाळ नाहीये, काय झालं बाळाला? तरी मी सांगत होते की घराबाहेर जाऊ नका पण माझं कोणी ऐकायला तयार नाही. आता शिल्पीला कळते मग कोण सांगणार तिला. हे माझ्या पोरीने किती स्वप्न रंगवली होती, एकच आधार होता तिला जगायचा. बिचारी माझी पोर, तिच्या नशिबात सुखच नाहीये. सर. हा बोल रे, काय झालंय तिथे शिल्पीला? काय झालंय? सर त्या शिल्पीचं बाळ गेलंय. अरे काय बोलतोयस तू, कळतंय का तुला तू काय बोलतोयस? गेलं म्हणजे? सर गेले म्हणजे मेले, तिथं मिसकॅरेज झाले. हे तुला कोणी सांगितलं? सर मी रूमच्या बाहेरच होतो, डॉक्टरांनी सांगितलेलं मी माझ्या कानांनी ऐकलंय. ते नक्की शिल्पीबद्दलच बोलत होते ना? आणि तू बरोबर रूमच्या बाहेर उभा होतास ना? हो सर, तिच्या रूमच्या बाहेर फुल रडारड चालू होती, तिचंच बाळ गेले, न्यूज एकदम खरी आहे. शिल्पी काही न करता माझं काम कसं हावडन गेलंस ग तू? मला चान्सच नाही मिळाला तुला त्रास द्यायचा. पाहिलंस दुसऱ्यांशी वाईट वागलं की आपल्या बरोबर पण तसंच घडतं. खूप वाईट वागलीस ना माझ्याशी? आता तू सुखात कशी राहतेस तेच बघतो मी. ज्या बाळाने मला तुझ्यापासून दूर केलं ना तेच नाही राहिलं ग आता.
जेन्युइनली प्रेम केलेलं ग मी शिल्पी तुझ्यावर, मनापासून प्रेम केलेलं. काय अवस्था करून ठेवलीस तू माझी, इतकं निर्दयी बनवलंयस तुम्हाला. इतका निर्दयी झालोय की एका इनोसंट बाळाचा जीव जातोय तरी मला काहीच वाटत नाहीये, उलट आनंद होतोय मला. शिल्पी, तू मला प्रेम करायला शिकवलंस आणि ते हातातून गेल्यावर ते स्नॅच करायला पण शिकवलंस. बट शिल्पी, बास आता बास. मला तू जिथे आहेस ना तिथे मला राहायचंच नाहीये. त्या शहरात नाही, त्या देशात नाही. गुड बाय फॉरएव्हर. अनुभवे पूजा केली ना मी तुझी, आणि काय मागितलं तुझ्याकडे की माझ्या घरच्यांना सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव, एवढंच ना. मग असं का केलंस तू सांग ना, का केलंस तू असं? आता त्या शिल्पीला काय उत्तर देऊ मी? कोणत्या तोंडाने सांगू की तुझं बाळ नाहीये म्हणून? कसं सांगू मी? सांग ना मला, कस सांगू? आई काय झालंय? आई अगं सांग ना काय झालंय. आई आत्या कुठे? आत्या ठीक आहे ना? काय झालं आत्याला? काय? हॅलो विद्युत, विद्युत हॅलो. अरे सर, तुम्ही डील एकदा वाचून बघा मग आपण त्याबद्दल बोलूया. अहो पण मला ही डील करायचीच नाहीये. अहो पण सर, रिसॉर्ट चेन डेव्हलप करण्याचं काम आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा चेन उभ्या करायचे. जस्ट हॅव अ लुक सर. मिस्टर वारंग, मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, मला तुमच्या बरोबर कोणतीही डील करायची नाहीये. मिस्टर सिंग, यात तुमचाच फायदा आहे म्हणून मी वारंवार इन्सिस्ट करतोय, प्लीज. रिअली मिस्टर वारंग, आज तुम्हाला पैशाची गरज आहे म्हणून तुम्ही या डीलच्या मागे लागणार, पण उद्या तुमची गरज संपली की या प्रोजेक्टकडे तुम्ही बघणारही नाही. मी चांगलाच ओळखतो तुम्हाला. आपण काय झाले की पैशाची सोय? आता तुझ्याकडे एकच ऑप्शन शिल्लक आहे, तुझे सगळे बँक अकाउंट खाली करायचे आणि माझे पैसे परत करायचे. हे बघ, माझं काही डीलर्स बरोबर बोलणं सुरू आहे. ह्या रिसॉर्टचे डील फायनल झाले की लगेच पैसे देऊन टाकेन. तुला खरंच बिझनेस मधलं काय कळतं का रे? एक तर तू माझेच पैसे परत केले नाही याची खबर मार्केटमध्ये सगळीकडे पसरली आहे. तुला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले लोकांनी आणि तुला कोण पैसे देणार रे? हे बघे, तुला दिलेला टाइम संपलाय. आता काय गप माझे पैसे परत करायचे? आता तुला टपवायला कमी करणार नाही आपण. हॅलो सर, एक बॅड न्यूज आहे.
श्रेयस सरांच्या घरी ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हाय शिल्पी. खूप दुखतंय ग. बरं वाटेल थोडं पाणी देऊ का? नको. आपण हॉस्पिटलमध्ये काय करतोय? हॉस्पिटलमध्ये का आणलंय मला? हॉस्पिटलमध्ये का आणलोय आपण? शांत पण नाही. वहिनी आणि मी गेलो होतो प्लॉट वरती पूजा करायला. वहिनी कुठे? आई तू काय रडतीयस? काही नाही. काय झालंय आई? सांग ना काय रडतीयस? काय झालं बाबा आईला? शांत हो ग. आणि मला काय इथे आणलंय? काही नाही, तुला थोडं बरं वाटत नाही ना म्हणून हॉस्पिटल आणलं. अग पडून घ्या, तू पडून राह शांतपणे बळा. माझं बाळ कुठं आहे आई? माझं बाळ कुठं ग? हाताला काही लागतच नाहीये माझ्या. डॉक्टरांना बोलवा तुम्ही. आधी डॉक्टर शांत. मला डॉक्टर शिल्पी शांत. मला उठवतो माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे? माझं डॉक्टर शिल्पी शांत. माझं बाळ कुठे? माझं अहो मला ना म्हणजे कुठे मी वेगळीकडे आले काही आले ना तर माझं बाळ रिस्पॉन्ड करायचं. त्याच्या हालचालींवरनं मला कळेल. माझं हालचालच जाणवत नाही आहे मला. शांत वापर. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता त्यात तुमचं बाळ गेले. माझ्या बाळाची माझं कनेक्शन झालं होतं. मी आता आले होते सोनोग्राफीला. लास्ट सोनोग्राफी माझी 4-5 दिवस झाली होती. त्यांनी सांगितलं रेडिओलॉजिस्टने मला की बाळाची ग्रोथ छान आहे, बेबीचा वजन पण चांगलं आहे. तुम्ही घेऊ शकत. तुम्ही शांत बसा. प्लीज रडू नकोस. तू मला नीट जाग. मी काय म्हटलं होतं तुला? मी या बाळाची नीट काळजी घेईन. मी या बाळाची नीट काळजी घेईन. मी अजिबात वाईट वागणार नाही. मी बोलले होते ना मी तुला, तू म्हणाली होतीस मला की तू एक स्ट्रॉंग आई आहे. शिल्पी शांत हो तू. बाबा तुम्हाला मी बोलले होते ना मी चांगली आई बनून दाखवणार आहे म्हणून बोलले होते ना मी. बाबा मी चांगली आई बनणार होते. बाबा तुम्हाला आठवतोय ना मी ते छोटे छोटे कपडे आणले होते बाळासाठी.
शिल्पी शांत हो तू शिल्पी 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 अरे शिल्पी काय झालं आई समोर काय नाही केलं रे तू बोल तू देवांच्या डॉक्टरांना फोन करायचं नाही हो सकत माझ्या पोटात हात माझा बाळ नाही म्हणताय शिल्पी 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 नर्स